मोठा गाजाबाजा करून शासनाने नांदगाव येथे दहा कोटी रुपयांचा श्री खंडेश्वर विकास आराखडा मंजूर केला त्यामधील काही कामे सुरूसुद्धा झाली आता मागासलेल्या शहरांचा विकास होईल असे शहरवासियांना वाटत होते परंतु ह्यामध्ये माशी कुठे शिंकली आणि अचानकपणे सुरू असलेल्या विकासकामांना ब्रेक लागला आणि सुरू असलेली सर्व कामे बंद झाली नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये पूर्वी ग्रामपंचायत होती त्यामुळे शहराचा विकास आराखडा ग्रामविकास मंत्रालयाकडे होता परंतु त्यानंतर येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्यानं हा विकास आराखडा आता ग्रामविकास मंत्रालयाकडून नगरविकास मंत्रालयाकडे वर्ग होणे महत्त्वाचे आहे त्यानंतर त्या विकास आराखड्यांवर निधीच्या तरतुदीकरिता मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा महत्त्वाचा आहे परंतु याकरिता या, या विभागाच्या लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची नितांत आवश्यकता आहे परंतु याकडे लक्ष द्यायला नांदगाव खंडेश्वर शहरातील एकाही लोकप्रतिनिधींना वेळच नसल्यानं हा विकास आराखडा गेल्या तीन वर्षापासून धुळकात पडला आहे शहरातील विकास कामांना खीळ बसली असल्यानं शहरवासियांमध्ये लोकप्रतिनिधींविषयी तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे उत्तम ब्राह्मणवाडे सागर सव्वालाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर